आणि आम्ही युती केली ती हिंदुत्वासाठी केली. अरे नसता दिला भाजपला पाठिंबा तर 370 कलम काढू नका सांगणाऱ्या कर्मदरिद्र त्या काँग्रेसला जायचा. देशद्रोहाचा खटला आम्ही काढून टाकू कलम काढून टाकू म्हणणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा. आणि आज जे आपल्या अंगावरती येत आहेत, माझ्या सामनाच्या मुलाखतीत संजय तुम्ही जो प्रश्न विचारला की अजूनही तुमचं टार्गेट शरद पवार आणि काँग्रेसच आहे का, म्हटलं जोपर्यंत त्यांचं टार्गेट आम्ही आहोत तोपर्यंत आमचंही टार्गेट तेच राहणार. का नाही ठेवायचं? लढा आहे कोणाशी? आजच मी येताना ऑनलाईन पेपर वाचत होतो, सुशीलकुमार शिंदेंचं एक वक्तव्य आहे, कुठेतरी सोलापूरमध्ये बोलले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता थकून गेलेले आहेत. काय करून थकलात तुम्ही? असं केलं तुम्ही काय? 50-60 वर्ष खाका खाल्लं खाऊन खाऊन थकलात का तुम्ही? आणि म्हणे पुढे आम्ही एकत्र आल्याशिवाय आता आम्हाला पर्याय नाही, एकत्र येऊ शकतो. कोण? काँग्रेस आणि राष्ट्रवादी. हरकत नाही, पहिले एक ठरवा तुमचा नेता कोण असणार. शरद पवार असणार का ज्यांच्यामुळे शरद पवार आणि काँग्रेस सोडल्याच्या सोनिया गांधी असणार, हे पहिले ठरवा. कारण पुन्हा भांडून 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 थकून जाल, आणखीन थकवा नको, नाही झेपणार आता तुम्हाला. जास्त थकू नका, आता आमच्या विजयाचे पेढे खाण्यासाठी जरा थोडे ताजेतवाने राहा. म्हणजे आम्ही थकून गेलो आता हे ते मान्य करतायत आणि लढायला उभे राहतायत. मधल्या काळामध्ये एक आपण नाट्य बघितलं, अजित पवारांच्या डोळ्यामध्ये अश्रू. म्हणजे मी आतापर्यंत मगरीच्या डोळ्यात अश्रू हे ऐकलं होतं, पण पाहिलं पहिल्यांदा. त्याला काय नरकाश्रू म्हणतात काय म्हणतात मला माहित नाही. अजित पवारांच्या डोळ्यात अश्रू की राजकारणाचा स्तर आता खालावलेला आहे आणि म्हणून मी शेती करणार. हरकत नाही, पण धरणात पाणी नसलं तर काय करणार? अजित पवार, आज तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येते, पण जेव्हा माझा हा शेतकरी डोळ्यात पाणी आणून तुमच्या दारात आला होता की धरणात पाणी नाही, तेव्हा काय तुमचं तुम्ही पाणी दाखवलं होतं हे विसरू नका. त्याच्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये, तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे, तुमच्या कर्माने आलेलं आहे.